व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आताच सबस्क्राइब करा. न्यायव्यवस्थेला जो काही अधिकार आहे त्या अधिकाराचा त्यांनी वापर करून त्यांना आता सोडलेलं आहे. तर त्याही संदर्भामध्ये कशाकरता मग त्यांना अटक केलेली होती, तीच गोष्ट संजय राऊतांच्या बद्दल. त्याही बद्दल संजय राऊतांना काही दिवस ठेवलं आणि त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा ते बेलवर बाहेर आले. अशा प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत हे एकंदरीतच आपल्या महाराष्ट्राला किंवा आपल्या भारताला परवडणार नाहीये. अशा प्रकारचे राज्यकर्ते वेगवेगळे मान्यवर येत असतात, जनतेला ज्यांना निवडून द्यायचंय जनता त्यांना लोकशाही मार्गाने निवडून देत असते आणि त्यांनी पण लोकशाही मार्गाने तिथं सरकार त्या ठिकाणी स्थापन केलं पाहिजे, चालवलं पाहिजे. काय होतंय तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो, काही मान्यवरांनी जे पूर्वी आमच्या बरोबर किंवा आमच्या आघाडी बरोबर होते परंतु ते आता सत्ताधारी पक्षात गेले, तर त्यांनी स्वतः वक्तव्य केलं की आता आम्ही सत्ताधारी पक्षात आलेलो असल्यामुळे आम्हाला शांत झोप लागते. हे मी म्हणत नाही, हे ते स्वतः म्हणजे तुम्हाला माहितीये मागे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब पण बोलले, ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते आता ते भाजपात गेले. त्याच्या आधी एक खासदार मला वाटतं सांगलीचे, त्यांनी पण तशाच पद्धतीनं वक्तव्य केलेलं होतं की बाबा मी आता भाजपचा खासदार असल्यामुळं मला तशी काही अडचण नाही. अशी वक्तव्य आल्यानंतर सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो, प्रश्न निर्माण होतील अशा प्रकारची जागा निर्माण होता का म्हणे. शेवटी नियम कायदा संविधान घटना सगळ्यांना सारख्या असल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत. आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. सभेमध्ये सगळ्यात जास्त शिक्षकांची एक मागणी केली होती की जुनी पेन्शनच्या संदर्भामध्ये तुम्ही अर्थमंत्री पण राहिला, शक्य आहे का, फिजिबल आहे? मी आपल्याला तिथं बोलत असताना काय सांगितलं, काही महत्वाचे प्रश्न इथं सतीश चव्हाण आहे. 2 वर्षाचा कोरोना गेल्यानंतर आमच्या बैठका झालेल्या होत्या, 22 फेब्रुवारीची ती तारीख आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये आम्ही काही गोष्टीचे निर्णय घेतलेले होते आणि त्याची पुढची अंमलबजावणी निर्णय घेतल्यानंतर त्याला काही ते फाईल शेवटी शिक्षण विभाग, फायनान्स विभाग, त्याच्यानंतर विधी व न्याय विभाग आणि त्याच्यानंतर सीएमकडे जाते. अशा या सगळ्यांच्याकडे फिरून सीएमकडे जाते, त्याला काही वेळ लागतो. परंतु नंतरच्या काळामध्ये आमचं सरकारच गेल्यामुळं आम्हाला ते शेवटपर्यंत ते प्रकरण नेता आलं नाही, त्याची अंमलबजावणी करता आली नाही. ही वस्तुस्थिती मी तुमच्यासमोर त्या ठिकाणी मान्य करतो. परंतु सुरुवातीलाच आमच्याकडनं हे निर्णय झाले असते जे एकंदरीतच सगळ्यांच्या भल्याचे, पण त्यावेळेस कोरोना असल्यामुळे आर्थिक परिस्थिती सगळीच जगाचीच अडचणीमध्ये होती, आपल्या देशाची पण अडचणीत होती आणि तशी आपल्या महाराष्ट्राची पण होती. तिथं कुठं फार नवीन प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून थोडंसं 2 वर्षाच्या करता आम्ही समृद्ध घेतलं. नंतर मात्र ह्या संदर्भात आता हे बक्षीस समितीचं कालच्या कॅबिनेटला त्यांनी मान्य केलं 250 कोटीचं भार वर्षभराचा, त्याच्याबद्दलचे माझ्याचकडनं ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या आणि त्या अंतिम करायच्या होत्या, पण मधल्या काळामध्ये कोरोनाच्यामुळे आम्ही ते थोडं थांबवलेलं होतं. ही फॅक्ट आहे. सरकारने ठरवल्यानंतर सरकार काही पण करू शकतो. दादा, नवाबमध्ये नितीन देशमुख, संजय राऊत आणि पवार कुटुंबियांच्या जवळून पण ही कारवाई केलेली आहे. हा सगळा प्रकार जो चालू म्हणजे तुमच्या कुटुंबियाला किंवा पवार कुटुंबियाला गोवण्याचा प्रयत्न झाला तुमच्यावर, तर कसं बघताय एक्स्ट्रा कसला दबाव? मी मगाशी सांगितलं ना त्या संदर्भात की इन्क्वायरी कुणाची करण्याचा इन्क्वायरी एजन्सीला अधिकार आहे, तो कायद्याने मिळालेला आहे, घटनेने दिलेला आहे आणि त्या संदर्भात त्यांना सहकार्य करणं हे प्रत्येकाचं काम आहे. परंतु ते करत असताना ठराविकच लोकांना डोळ्यासमोर ठेवून, ठराविक पक्षाच्याच लोकांना डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीनं जर कुणी काही करत असेल तर ते योग्य नाही असं म्हणतात. त्याच्यात मी नाही म्हटलं, ते आता मी जी प्रेस मुश्री साहेबांनी घेतली त्याच्यात त्यांनी क्वेश्चन मार्क केला की ह्याचा काही संबंध आहे का, त्याचाही विचार केला गेला पाहिजे असं त्यांच्या बोलत. सध्याच्या सूड होती असा सातत्याने शब्द बोलला जातो, तो
पत्रकार मित्रांनो, तुम्ही काही दूधखुळे नाहीये, आपल्याला सगळं माहिती असतं. तुम्ही साधारण बातमीवर बातमीच्या वासावर समजू शकता की ह्याच्या मागे काय आहे. नक्की हे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, परत आमच्या तोंडून बदून घेण्याचं तसं काही कारण नाही. त्याही सरकारमधल्यांनी कुणी काय नाराजी आहे का नाही हा आम्हाला विचार करण्याचंही कारण नाही. आणि तसा नाहीये, माझा प्रश्न असा आहे की या नाराज आमदारांमुळे अजून काही प्रश्न निर्माण होऊ शकतात का सरकारसाठी? मला जोपर्यंत कुठला प्रश्न निर्माण झालेला नाही तोपर्यंत अशा बद्दलचं वक्तव्य करणं मला उचित वाटत नाही. दादा, काल नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची विस्तारीची बैठक झाली, त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका काँग्रेसने सोबळा लढवत असं सगळ्यांनी सुरू व्यक्त केलं. कुठलाही पक्ष असेल, तुमचा उद्या कुठला पक्ष असेल, आपल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या करता हुरूप येण्याच्या करता तसं बोलावं लागतं. नाहीतर तुम्ही जर म्हणला की आताच आम्ही असं असं करणार आहे आणि एवढेच मतदारसंघ लढणार आहेत, तर बाकीच्या मतदारसंघातले लोक म्हणतील की आम्हाला काय फक्त सतरंजा उचलायला ठेवलं का?